नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी सी आय क्यू या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण नव्या पंचवार्षिक योजनेवर आजचा व्हिडिओ आणलेला आहे. बघा, तर नव्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहे, तसे उद्दिष्ट, आयोगाने काय काय कोणत्या टॉपिकवर जास्त भर टाकला आहे, समजा बचतीचं प्रमाण, यावरसुद्धा आपण डिस्कशन करणार आहे. त्यानंतर जे राजकीय घडामोडी झाल्या किंवा जे योजना प्रमुख आखल्या गेल्या याच्यामध्ये, तसेच आयोगाने इतर जे क्वेश्चन विचारले आहेत बघा इतर एक्झाममध्ये, ते सर्व क्वेश्चन आपण ह्या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत. त्याच्यामुळे जो आजचा व्हिडिओ असणार आहे तो खूप महत्त्वपूर्ण, तुम्हाला कोणत्याही परीक्षेमध्ये नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. चला सुरू करू. बघा, अध्यक्ष बघा, तर आय के गुजराल होते मार्च 1998 पर्यंत, त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी आले मार्च 1998 नंतर, ते स्वतः राहिले होते. ओके, नंतर ब्रीदवाक्य काय ठरवलं होतं बघा, सामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक वाढ. तर बघा, या ब्रीदवाक्यावर आपल्याला हमखास क्वेश्चन विचारलेला आहे बघा, यू पी सीला पण किंवा एम पी सी जी एक्झाम आहे बघा कंबाईन वगैरे, याच्यामध्ये विचारलं तर नव्या पंचवार्षिक योजनेचं शीर्षक काय होतं, तर डायरेक्ट सामाजिक न्याय ते विचारतील किंवा समाजनिष्ठ असे काही वाक्य, म्हणजे फक्त सामाजिक देण्यात ठेवा, समानते सर्वांना सर्व गोष्टी भेटणे हे ते उद्देश होता. त्यानंतर बघा, जी डी पी संकल्पित जी डी पी किती ठरवला होता, 6.5% साध्य झाला, जी डी पी हा 5.5%. याच्यामुळे नव्या पंचवार्षिक योजनेवर खालीपैकीच जर क्वेश्चन आला आपल्याला, तर नव्या पंचवार्षिक योजनेवर खालीपैकी कोणती टीका केली जाते, ते खाली पर्यायमध्ये असेल की अपेक्षित जे उद्दिष्ट होते किंवा जी डी पी प्राप्त होते ते प्राप्त झाले नाही. त्यानंतर योजना खर्च किती करण्यात आला होता, 9,41,40 कोटी हा खर्च करण्यात आला होता. सर्वात जास्त भर कशावर देण्यात आला होता, उद्योग व दळणवळणावर. तर बघा, उद्दिष्ट कोणकोणती ठरवली होती बघा, रोजगार संधीत वाढ करणे, त्यानंतर जलसिंचन वाढवणे, सर्वांना पुरेसे व पौष्टिक अन्नधान्य उपलब्ध करणे, तसेच लोकसंख्या जी वाढती तर त्याला परिणामकारक असे नियंत्रण ठेवणे. तर 8 योजना तुम्ही पाहिला असं की बक्षीस योजना सुरू केली होती, तीच योजना पुढे तशीच ठेवली गेली. त्यानंतर स्वावलंबन व रोजगार हे प्रमुख उद्दिष्ट समोर ठेवून पंचवार्षिक योजना आखली गेली होती, व समानतेसह आर्थिक वाढ असं टायटल त्यासमोर ठेवलं किंवा ब्रीदवाक्य होते त्या नव्या पंचवार्षिक योजनेचं ते ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर बघा, राजकीय घडामोडी पाहणार आहोत, याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन अजून विचारलेलं नाही, पण आपल्याला माहीत पाहिजे की नव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणकोणत्या राजकीय घडामोडी झाल्या. तर पहिली बघा, पोखरण 2 हे 1998 झाली, त्याचे जे शक्ती 998 म्हणून या नावाने ती ओळखली जाते. तुम्ही जर पोखरण 1 पाहिलं असाल तर ती काय झाली, 1974, त्यावेळी जे कोड वापरला होता ते कोणता होता, अनिबुद्ध हसला. आणि ही जी चाचणी झाली 1998 पोखरण 2 आहे, ती शक्ती 98 या नावाने ओळखली जाते. त्यानंतर 1999 कारगिल युद्ध झालं भारत पाकिस्तान याच्यामध्ये, तर भारताचा विजय झाला, त्याच्यामध्ये त्यांनी जे भारतीय लष्कर होतं ऑपरेशन विजय नावाने हे ओळखलं जातं. त्यानंतर 27 फेब्रुवारी 2002 गोत्रा हत्याकांड करण्यात आला होता साबरमती एक्सप्रेसमध्ये, गोत्रा या स्टेशनवर, तर सकाळी हा हत्याकांड करण्यात आला होता, याच्यामध्ये 58 कारसेवकांचा काय झाला होता, मृत्यू झाला होता. त्यानंतर 27 फेब्रुवारी 2002 ते मे 2002 या 2-3 महिने काळामध्ये गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर दंगली झाली, याच्यामध्ये 2000+ लोकांचा काय झाला, यामध्ये मृत्यू झाला. त्यानंतर बघा, 2000 राज्य निर्माण झाले, कोणकोणते झाले, छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड ह्या राज्यांची निर्मिती करण्यात आली. नंतर बघा, फेमा ॲक्ट पास करण्यात आला होता 1999, ते कोणत्या कायद्याऐवजी, फेरा, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेटरी ॲक्ट ऐवजी करण्यात आला होता. त्यानंतर डेप्ट बघा, ड्युटी इंटलमेंट पासबुक स्कीम, म्हणजे आयात निर्यात संबंधी बघा एक पुस्तक त्या टाईपचं त्यांनी ही स्कीम लागू केली होती. याच्यावर क्वेश्चन यू पी सीला सुद्धा विचारला आहे, एम पी सीला सुद्धा विचारलेलं आहे बघा. त्याच्यामुळं हे जे पॉईंट आहेत तर हे परीक्षे दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहेत. ओके, त्यानंतर बघा, योजना कोणकोणत्या आखल्या होत्या नव्या पंचवार्षिक योजना बघा. पहिली म्हणजे आपल्याला साल नाही विचारित, पण योजना कोणत्या याच्यामध्ये, कोणत्या पंचवार्षिक योजना काळामध्ये ही आखली गेली असा डायरेक्ट क्वेश्चन आपल्याला विचारला जातो. ते 1997 सुवर्णजयंती शहरी रोजगार योजना चालू झाली, त्यानंतर भाग्यश्री बालकल्याण योजना, नंतर सुवर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना, अंत्योदय अन्न योजना आणि वाल्मिकी आंबेडकर आवास योजना ह्या प्रमुख योजना ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये लागू करण्यात आल्या होत्या. त्यानंतर बघा, मी मगाशीच म्हटलं की तुम्हाला ह्या योजनावर टीका का केली जाते, तर पहिलं असं की अपेक्षित संकल्पित जी डी पी किती होता, 6.5%, अपेक्षित साध्य किती झाला, 5.5%, म्हणजे 1% फरक आला. तर याच्यामुळे काय झालं, जे नव्या पंचवार्षिक योजनेमध्ये जी उद्दिष्टे होती ठरवली होती ती उद्दिष्टे ॲक्च्युली प्राप्त करता आली नाही, सर्व क्षेत्रामध्ये नाही आली. त्यानंतर बघा, दुसरं स्टेटमेंट खूप महत्त्वपूर्ण आहे बघा, जेवढ्या योजनेवर खर्च करणार होता त्यापैकी 15% ॲक्च्युली खर्च होत होता, बाकीचे जे 85% ते कोणाच्या खिशात जात होते, ते मंत्री नोकरशाही व जे राजकारणी बघा ते यांच्या खिशामध्ये जात होते. हे स्टेटमेंट ॲक्च्युली राजीव गांधीचं आहे बघा, तर हे या ठिकाणी सुद्धा लागू होतं. राजीव गांधी कोणत्या तरी एका कार्यक्रमात ते म्हणले होते की जर केंद्राकडून जर 1 रुपया जर पाठवला तर
एक रुपयापैकी फक्त 15% हा खर्च ॲक्च्युली कामावर खर्च होत होता, 85% हा खर्च फक्त मंत्री नोकरशाही किंवा जे राजकारणी आहेत यांच्या खिशात तो जात होता. यावरून तुम्हाला अंदाज येईल की जी डेव्हलपमेंट होती किती स्लो होती. त्यानंतर बघा नव्या पंचवार्षिक योजनेवर आलेले काही महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहे बघा. ते PSF मुख्य 2011 आणि असिस्टंट पूर्व 2012 हा क्वेश्चन आलेला आहे. तर बघा भारतात नव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत देशातील बचतीचे प्रमाण एकूण स्थूल उत्पन्नाच्या म्हणजे GDP किती होते, 26.1. त्यानंतर दुसरा क्वेश्चन विचारला आहे नव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या उद्दिष्टांना अग्रक्रम देण्यात आला होता किंवा ब्रीदवाक्य होतं कोणतं होतं, तर समाधिष्ट न्यायासह विकास किंवा आपण म्हणतो ना तुम्हाला समोर दिसेल बघा सामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक वाढ. पुन्हा एकदा सामाजिक न्याय व समानते आर्थिक वाढ, तर अशा प्रकारे हे क्वेश्चन आयोगाने विचारले. आपल्याला जास्त विचार नाही ब्रीदवाक्य किंवा जे महत्त्वपूर्ण योजना आहेत याच्यावर जास्त प्रमाणात फोकस करण्यात आला होता. किंवा आपले डायरेक्ट विचारतील की पोखर 2 याचं दुसरं नाव काय, तर काय शक्ती 98 किंवा जे पोखर 1 झालं याच्यामध्ये कोणता कोड वापरण्यात आला होता, तर कोणता अनिबुद्ध हसला हा कोड यूज करण्यात आला होता. तर अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला विचारू शकतात. तर मित्रांनो हा आपला छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. ओके, आणि पुढे जर कोणत्या टॉपिकवर तुम्हाला इकॉनॉमिकचे जर अवघड जात असेल तर टॉपिक नक्कीच आम्हाला सुचवा, आम्ही त्याच्यावर लेक्चर घेऊन येऊ. थँक्यू.